खुद उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही राजीनामा दिल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. जी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा दिल्याचं मान्य केलंय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती जो काही निष्कर्ष असेल तो मान्य असेल असं सुभाष देसाई यांनी जी 24 तासशी बोलताना सांगितलंय. शिवसेना उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या पाठीशी असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेले आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी विरोधकांवर केला. विरोधकांनीही यानिमित्तानं शिवसेनेवर हल्लाबोल केला. काल सुभाष देसाई माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी, हे प्रकरण सगळं असं आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये निपक्षपातीपणाने चौकशी करण्याचं वचन विधानसभेत दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा याची एक छानबीन प्राथमिक हे केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही जर का प्रथा किंबहुना हा पायंडा पडला की आरोप कर राजीनामा घे, आरोप कर राजीनामा घे, तर हे काय महाराष्ट्राच्या हिताचं किंबहुना महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं होणार नाही. मुळामध्ये शिवसेनेची मागणी अशी आहे की हे जे काही विरोधक, त्यांच्याकडे आत्तापर्यंत आपण दुर्लक्ष केलं की ज्यांच्यावरती आपण जे आरोप केले होते आणि त्यांनी ती प्रकरणं तशी केलेली आहेत, 70,000 कोटीचा घोटाळा असेल किंबहुना आणखीन काही असेल, त्यांच्या प्रकरणामध्ये आता अत्यंत निपक्षपातीपणाने चौकशी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यात जर का ते गुन्हेगार असतील तर त्यांना ती त्याची सजा मिळाली पाहिजे. भ्रष्टाचाराबद्दल त्यांना किती अधिकारी बोलले ते मला माहीत नाही, परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आम्ही भ्रष्टाचारी आहोत असं आमचा आरोप करण्यापेक्षा करताना ते लोकांनी तो निर्णय घेतला महाराष्ट्रात त्यावेळी, आणि तुम्हाला चौकशीपासून कोणी थांबवलं होतं? पण याचा अर्थ दुसऱ्यावर भ्रष्टाचारी ठरवताना आम्ही मात्र धुतल्या तांदळासारखे हे त्यांचं म्हणजे एक हास्यास्पद विधान येतं. आणि म्हणून भ्रष्टाचाराचं समर्थन उद्धव ठाकरे करतात हे काही मला नवीन काही नाही, कारण मुंबईची नाली सफाईत सुद्धा झालेला भ्रष्टाचार, डम्पिंग ग्राउंडमधला भ्रष्टाचार कितीतरी उदाहरणं देता येतील. त्यामुळे मला वाटतं त्यांना सर्वदूर भ्रष्टाचारच दिसतोय, आपण सोडून सगळे स्वच्छ दिसत आहेत. म्हणून जुनी म्हण आपल्यामध्ये की दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्या अगोदर आपणही काचेच्या घरात राहतोय हे त्यांनी ओळखलं पाहिजे. विरोधकांच्या मागणीनंतर एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामाही सोपवला. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळलाय. आता यानंतर एसआरए भ्रष्टाचार प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताही राजीनामा देणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. देसाई यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर दबाव वाढल्याचंही बोललं जात आहे. राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता 52 तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. या तालुक्यात 50% कमी पाऊस झाला. यात मराठवाड्यात सर्वाधिक संकट आहे, तर त्यामागे अमरावती महसूल विभागातील 15 तालुक्यांसाठी हे संकट उभं ठाकलंय. नागपूर आणि पुणे विभागात तुलनेत कमी पाऊस असला तरी तिथले काही तालुक्यांमध्ये खूप कमी पाऊस नोंदवण्यात आल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांपुढे उभं आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने मराठवाडा, मुंबई आणि नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी इथल्या मालेगाव तालुक्यासह 4 तालुके कमी पावसाच्या आकडेवारीत आले आहेत. मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याचा निर्णय नुकताच मुंबई महापालिकेनं घेतलाय. आता पुण्यातील शाळांमध्ये देखील वंदे मातरम सक्तीचं करण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीकडे हा प्रस्ताव पाठवलाय. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेलं तसंच प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारं वंदे मातरम हे सर्व शाळांमध्ये गायलं जावं असं तसंच सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र बसवण्यात यावं असं या प्रस्तावात म्हणण्यात आलंय. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी वंदे मातरमच्या सक्तीबाबतचा प्रस्ताव दिला होता, त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यामुळे तो मुंबई महापालिकेत मंजूर झाला. आता त्यापाठोपाठ पुण्यातही तसा प्रस्ताव आहे. सत्ताधारी भाजपचा पाठिंबा मिळणार का आता हे बघावं लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा
उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी रिंग रोड बाधित मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत होते, पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला। पोलिसांना बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवावं लागलं। प्रस्तावित रिंग रोडमुळे हजारो घरं तुटणार आहे, त्यामुळे रिंग रोड बाधित गेली 2 महिने विविध माध्यमातून आंदोलन करतायत। मुख्यमंत्री येण्यापूर्वी अक्षरशः एका मंगल कार्यालयाच्या पटांगणात त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं। मुख्यमंत्री भेटतील अशा आशेनं नागरिक शांत बसले, पण उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्री निघूनही गेले, त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घातला। आंदोलक पोलिसांशी भिडले, पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार्जही केला तर काही ठिकाणी बळाचाही वापर केला। तब्बल 1.5 तास हा संघर्ष सुरू होता। ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विकास कामांच्या उद्घाटनावरून चांगलंच नाट्य रंगलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र पिंपळे गुरवमधील निळुफुली नाट्यगृहाचं उद्घाटन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उरकलं। हे नाट्यगृह राष्ट्रवादीने मंजूर केलं, त्याचं कामही राष्ट्रवादीच्या काळात करण्यात आलं असं असलं तरी कोनशिलेवर अजित पवार यांचं नाव नसल्यामुळे राष्ट्रवादीने हा उद्घाटन कार्यक्रम उरकला। दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। एकच नारा सात बारा कोरा असं म्हणत सरसकट कर्जमाफीसाठी येत्या 14 ऑगस्टला शेतकरी सुकाणू समितीमार्फत राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे। शिवाय पालकमंत्र्यांनाही जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यास अडवणार असं सुकाणू समितीने जाहीर केलंय। मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। पदवी परीक्षांचे प्रलंबित निकाल आणि जाहीर झालेल्या निकालात प्रचंड घोळ असताना मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग दुसरा शनिवार असल्यानं सुट्टीवर गेला, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। तर विद्यापीठाने सुरू केलेला हेल्प डेस्कही बंद ठेवल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे समस्या घेऊन आलेले विद्यार्थी रिकाम्या हाताने घरी परतले। आतापर्यंत जो घोळ झालेला आहे तो निस्तरण्यात त्यांना हा वेळ लागतोय असं आमच्या लक्षात येते, पण या सगळ्यात जो खरा जो प्रॉब्लेम आहे तो विद्यार्थ्यांचा आहे, कारण त्यांचं जे ॲडमिशन्स पुढे झालेली आहेत ती एका मार्कशीटमुळे कॅन्सल होण्याची वेळ आलेली आहे। तर त्याच्यासाठी वरचे जे अथॉरिटी लोक आहेत त्यांनी निदान ज्यांना रिक्वायरमेंट आहे की आत्ता ज्यांचं करिअर पणाला लागलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं, आणि हे जे हँडफुल विद्यार्थी आहेत 100-200 जे काही त्यांचे तरी रिझल्ट त्यांनी कॉन्फिडेन्शियल डिक्लेअर करून त्यांचं करिअर वाचवावं एवढीच विनंती मी करेन। माझं ॲडमिशन जर्मनीमध्ये झालेलं आहे आणि जर मी माझे रिझल्ट्स येत नाही तर माझा व्हिसा प्रोसेस नाही होणार, व्हिसा प्रोसेस नाही झालं तर 1 वर्ष फुकट जायचा चान्स आहे। हे सर्वात चुकीचं आहे, विद्यापीठाने अनेक हे रिझल्ट रखडलेले आहेत, विद्यापीठाच्या अनेक चुका झालेल्या आहेत, विद्यापीठाने सुट्टी न घेता ह्या तऱ्हेचे अनेक हेल्प डेस्क चालू करणं गरजेचं आहे। लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडलाय। लातूरच्या एसीबीचे डीवायएसपी सुरेश शेटकर यांनी आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती, यावरून त्या आरटीओ अधिकाऱ्यानं याची तक्रार थेट मुंबई इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, त्यावरून मुंबई इथल्या अधिकाऱ्यांच्या एका पथकानं सापळा रचला। यावेळी या पथकाने दत्तकृपा ड्रायव्हिंग स्कूलचा मालक विजय उर्फ छोटू गडकरी याला 50,000 लाच घेताना रंगे हात पकडलं। डीवायएसपी सुरेश शेटकर यांचा हस्तक म्हणून छोटू गडकरी हा लाच स्वीकारत असल्यामुळे मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतलं, तर डीवायएसपी सुरेश शेटकर हे आउट ऑफ रीच झाले असून ते अजून मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलेले नाही आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवताना आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं चालक तानाजी खाडे यांची प्राणज्योत मालवली, मात्र त्यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे गाडीतल्या इतरांचे प्राण त्यांनी वाचवले। तसंच भरधाव गाड्यांची येजा असलेल्या एक्सप्रेस वेवरती आपली गाडी सावकाश बाजूला घेत संभाव्य मोठा अपघातही तानाजी खाडे यांनी टाळला। तानाजी खाडे यांचं कुटुंब मुंबईतल्या चुनाभट्टी इथे राहतं। सकाळी गोव्याला जाण्याकरता वाहन मालकाच्या कुटुंबासोबत ते निघाले। एक्सप्रेस वेवर तानाजी खाडेंच्या छातीत दुखू लागलं म्हणून त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली। गाडीत बसलेल्या प्रवाशांना काही कळायच्या आतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला। तानाजी खाडेंना याआधीही हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला होता, ते दररोज औषधही घेत होते। काही वर्षांपूर्वीच त्यांचा मुलगा प्रतीक याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। तानाजी यांना पत्नी आणि 2 मुली असून एकीचं लग्न झालंय, तर दुसरी आत्ताच नोकरी करू लागली आहे।
हायवेवरती त्यांना अचानक चक्कर आली म्हणून त्यांनी साईड गाडी स्लो करत करत एका कॉर्नरला घेतली. एका कॉर्नरला घेऊन मग त्यांना अचानक भरपूरच चक्कर आल्यासारखं झालं म्हणून त्यांनी मग सगळे हात वगैरे सोडून दिले, मान वगैरे पाठीमागे टाकली, एकदम गाडी पूर्ण पाठीमागे जात होती. मग तेवढ्यात मग त्यांच्या फॅमिलीमध्ये जी त्यांची मुलगी होती सरांच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांनी ब्रेक मारला, जो इमर्जन्सी ब्रेक आहे तो दाबला आणि गाडी स्टॉप झाली. तीन जणांची त्यांनी गाडी बाजूला घेतल्यामुळे ते तिघं वाचले. पाठीमागे ट्रँकर वगैरे भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, ते तिघंही सुद्धा वाचले. पण त्यांचं म्हणजे एक अकालकालीन त्यांचं हे झालेलं आहे. उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये सरकारी रुग्णालयात गेल्या 2 दिवसांमध्ये 37 बालकांचा मृत्यू झाल्यानं आक्रोश पाहायला मिळतोय. रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद असल्यामुळे बालकं दगावल्याचं समोर आलंय. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे 69 लाख रुपये न चुकवल्यानं संबंधित कंपनीकडून ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आणि त्याचमुळे मुलं दगावल्याचं आता समोर येत आहे. मात्र रुग्णालय प्रशासन आणि उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्र्यांनी मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेनं झालं नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे या प्रकरणाची कारवाई करताना बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर के मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निष्काळजीपणामुळे योगी सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होतोय, त्यामुळे दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. गोरखपूरच्या हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटण्यासाठी काँग्रेसचं पथकही रुग्णालयात गेलं होतं. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्यासह राज बब्बरही उपस्थित होते. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गोरखपूरमधील दुर्घटनेत मुलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ये राज्य सरकार की लापरवाही की वजह से हुआ. हम राज्य सरकार को इसके लिए दोषी ठहराते हैं और स्वास्थ्य मंत्री को, स्वास्थ्य सचिव को, अगर स्वास्थ्य मंत्रालय में राज्य में 2 मंत्री हैं दोनों को और सचिव को मिलाकर अभी तुरंत इस्तीफा देना चाहिए. उत्तर प्रदेशापाठोपाठ मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या मदरसा बोर्डानं याबाबतचे निर्देश दिलेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि तिरंगा रॅली काढण्याचं पत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आलंय. तर राज्य सरकारनं मदरशांना याबाबत निर्देश दिल्याचं अल्पसंख्याक कल्याण मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी स्पष्ट केलंय. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य चळवळीतील शहीदांना श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. विशेष ध्वजारोहण कार्यक्रम करून त्यांचं व्हिडिओ शूटिंगही करावं लागणार आहे. याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.